नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही बाहेर फिरायला चाललो, कुठे ते जाणून घेऊ आता। चला तर मग, आमची आता तयारी झालेली आहे, आम्ही बीचवर चाललो आहे। तर तुम्हालाही बीच दाखवतो आम्ही आणि तुम्हालाही अरबी समुद्रावर फिरण्याची मजा घेता येईल। चला तर मग बीचवर भेटू आता। तर आम्ही आता डहाणूच्या बीचवर आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता समुद्राचं पाणी अगदी किनाऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी पण आहे। बरेच जण सुट्टीच्या निमित्ताने लांबून फिरायला येतात इथे। पाणी अजूनही पुढे येत आहे, तुम्ही बघू शकता। अजून थोड्या वेळात बरंच पुढे येऊन जाईल पाणी। आणि श्रीची उड्या मारायची वेळ सुरू झालेली आहे, तो फुल एन्जॉय करतो। माती माती खेळण्यासाठी कंट्रोल करत होता, पण थोड्या वेळात परत चालू होईल माती खेळायला, कारण त्याला बीचवर आल्यावर माती माती खेळायला फार आवडतं। खेळू की नको माती माती या विचारात आहे तो। थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि हवा भरपूर चालू आहे बीचवर, तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरण झालेलं आहे। इकडे छान सुरूची झाडं लावलेली आहे, भरपूर उंच झालेली आहेत ती, आणि तिथेही बसण्यासाठी बाकं वगैरे टाकलेले आहे। आणि इथेही 7 ते 8 पायऱ्या होत्या, पण पाण्यामुळे जी रेती येते तिच्यामुळे त्या पायऱ्या पूर्ण झाकल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता 3 ते 4 पायऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत। आम्ही तिथे बसलेलो होतो आता। आणि इकडे आता न विचारता माती माती खेळायला सुरुवात झालेली आहे, हाताने माती कोरायला सुरुवात केलेली आहे। बिचारा किती कंट्रोल करेल, मातीचे हात भरू की नको भरू की नको या विचारत होता, पण शेवटी मातीचा मोह त्याला आवरला नाही आणि तो शेवटी खेळायला लागलेला आहे। मस्त छान डोंगर बनवतोय। आणि आता सूर्यास्त व्हायची वेळ झालेली आहे, मस्त छान थंडगार वारा चालू झालेला आहे। इथे फोटो सेशन झालेलं आहे, यानंतरची माहिती मी पुढच्या व्हिडिओत देते। आणि श्रीने 6 वर्षात पहिल्यांदा खाल्लेली गोष्ट दाखवणार आहे, ती गोष्ट कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।